त्याले भोला त्याले लेख म्हणू नये, ज्याच्या मध्ये नाही भाव त्याला शक्ती म्हणू नये, ज्याच्या मध्ये नाही चेव त्याला पत्रकारिता म्हणू नये। नमस्कार, सन्मान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। चला पाहू आजच्या काही ठळक घडामोडी। पत्रकार दिनाचे औचित्य साधून करमाळा शहर व तालुक्यातील पत्रकारांचा करमाळा शहरातील सावंत परिवाराच्या वतीने दिन 8 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजता सावंत परिवाराच्या ऑफिसमध्ये पत्रकारांचा सत्कार ठेवण्यात आला होता। यावेळेस प्रथम कामगार नेते कैलासवासी सुभाषण्णा सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार ऍडव्होकेट डॉक्टर बाबूराव हिरडे तसेच व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार नाशिर भाई कबीर, अशोक नरसाळे ऍडव्होकेट, राहुल सावंत नगरसेवक, संजय सावंत माजी जिल्हा सरचिटणीस काँग्रेस आय सुनील सावंत सुपेकर उपस्थित होते। यावेळेस पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यावेळेस पत्रकार नाशिर भाई कबीर, किशोर शिंदे, सुहास घोल, अशोक नरसाळे, सुनील भोसले, क्रिगेश शेंडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तर चला पाहूया मान्यवर काय बोलत आहेत। त्याले बोला त्याले लेख म्हणू नये, ज्याच्या मध्ये नाही भाव त्याला शक्ती म्हणू नये, ज्याच्या मध्ये नाही चेव त्याला पत्रकारिता म्हणू नये। पत्रकारिता ही अतिशय महत्वाची आहे, आपण त्या गोष्टीवर जगत आहोत। जगणं म्हणजे अनभिनं नव्हे, जगणं म्हणजे जीवनाची वाटचाल करणं। सुहासरावजींचं भाषण खूप छान झालं, किशोरजी खूप छान बोलले, नाशिर भाईने त्यांचा अनुभव सांगितला, प्रत्येक त्यांनी आपले विचार मांडले। नरसाळे भाऊसाहेबांचं तर काही विशेष नाही, त्यांचा हात खंडाच आहे या सगळ्या गोष्टीमध्ये। सुहासराव असं म्हणाले की पत्रकाराला काय मिळतं, पत्रकाराचं रक्त इतकं अटतं, पत्रकाराचा इतका हिशोब त्यांनी दिला, 100% बरोबर आहे। परंतु पत्रकार हा पैशासाठी नाही, पत्रकार हा स्वतःच्या समाधानासाठी, स्वतःच्या आनंदासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा कट जिरवून घेण्यासाठी काम करतो। कारण हे का कुणी लादलंय का हो, तुम्ही जसं एखाद्याला कुटुंब जगवण्यासाठी नोकरी करावं लागते, काहीतरी कामाला जावलं काय करावं लागतं, मला सांगा असं कुणी लादलंय का तुमच्या माझ्यावर? नाही नाही, आता तू पत्रकार झाला म्हणजे नाही, आपण स्वयंस्फूर्ती नसतो आणि म्हणून तुमची माझी जवळ दे, आपण वेगळे आहोत समाजापेक्षा। समाजातल्या दबलेल्यांचा, पिचलेल्यांचा, खचलेल्यांचा, ज्यांचं मानसिक संतुलन बिघडत चाललेलं आहे, अशा माणसांची तुम्ही आम्ही आधार आहोत। आपल्या एका बातमीनं त्याला फुंकर त्याची जखम बरी होती, डॉक्टराच्या ऑपरेशनने, डॉक्टराच्या औषधाने, डॉक्टरांच्या सल्ल्यांनी माणसं बरी होतात असं नाही, पण ज्या वेळेला डॉक्टर त्याला एक शब्दाची हुंकर घालतो, तिथं दवा आणि दुवा म्हणतात, जिथं दुवा मिळतो तिथं दवा लागतो। तुम्ही आम्ही या शब्दातून जो एक दुवा देतो तो समाजाला खऱ्या अर्थानं दवा म्हणून प्राप्त होतो आणि त्यातून समाजाचं जे निर्मूलीकरण होतं, समाज चेंज होतो, बदलत जातो। आणि म्हणून आजचा जो सत्कार आहे, सन्मान आहे, आपण पाहिले 2 दिवस मोठे सन्मान झाले, ते सन्मान महत्वाचे आहे पण त्यापेक्षा हा सन्मान अतिशय अनमोल आहे असं मी म्हणतो। अण्णांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये काम केलंच, पण पुढच्या वारसांचं पण इतकं काम मोलाचं आहे, महत्वाचं आहे, ते तुमच्या माझ्या दृष्टीने असं महत्वाचं आहे मित्रांनो। की जर आता विशालरावच्या भाषेमध्ये आम्हाला अडचण आली, एखाद्या चौकात गच्ची झाली, तर तुम्हाला मला नाशिर भाई सारखं जमणार आहे का? नाशिर भाई अशा प्रसंग, मला माहिती कार्यक्रम करते, एसटीच्या झाडूवालीच्या संदर्भात बातमी दिल्यानंतर झाडूवाले नाशिर भाई कडे आले, अनेक किस्से झाला, खूप ते किस्से सांगत नाही मी,
पण तुम्हा मला हे जमवू शकत नाही, नाशिर व्हायची ताकद येतो, प्लस पॉइंट आहे नम्रता. समोरच्या माणसाकडे बऱ्याच वेळा ते आपल्याला जमत नाही, जमत नाही ना हा प्रसंग विसरायचा. आमदारकडे जाणार का, जोरसाराकडे जाणार, पण राहुल भाईकडे पप्पांकडे एका मिनिटात फोन करतो, हे बघा होईल कारण नसताना. अशा वेळेला जो सन्मान आहे, जो आधार आहे, जो पाठबळ आहे, ते तुम्हा मला या बंधूंचं पाठबळ आहे, या सावंत परिवाराचं पाठबळ आहे. कारण सावंत परिवार काय दोन नंबरच्या झगडे करत, सावंत परिवार काय कोणाची भुजरेगिरी राजकारण करतात, पण भुजरेगिरीची आणि लाचारीचं ना. आमचे किशोरजी सर म्हणाले की आणखी मोठं पद पाहिजे, मिळेल पद, संघर्ष द्यायचा, गडबड न करता चालू. पण तुम्हा आम्हाला जिथं जिथं अडचण येईल, मी त्यांच्या वतीने शब्द देतो की जिथं जिथं आपल्याला चार जण असे आले, त्यावेळेला फक्त राहुल भाई किंवा पप्पांना जर आपण आवाज दिला तर 50 माणसं तुमच्या मदतीने इथं धावून येऊ शकतात.